एक होता व्यापारी, तो पुष्कळ श्रीमंत होता. पण एकदा व्यापारात त्याला जबरदस्त ठोकर बसली आणि तो निर्धन झाला. घरात खायला सुद्धा काही उरले नाही. तेव्हा त्याची बायको म्हणाली, तुम्ही राजाकडे जा आणि काहीतरी मागून घ्या. व्यापाऱ्याला हे आवडले नाही, पण करतो काय, उपासमार सोसवे ना. तेव्हा तो राजाकडे गेला. राजवाड्यात याचकांची रांगच लागली होती. ते पाहून व्यापाऱ्याला फार खंत झाली. राजाने आपल्याला ओळखले नाही तर बरे होईल असे त्याला वाटले. त्याची पाळी आली तेव्हा तो राजाकडे गेला. राजाने त्याला ओळखले. व्यापाऱ्याला ओशाळे वाटू नये म्हणून त्याने त्याला जवळ बसवून घेतले. बाकीची याचक गेल्यावर राजा म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करू. व्यापाऱ्याने आपली हकीकत सांगितली. तेव्हा राजाने त्याला ओशाळगत वाटू नये म्हणून आत जाऊन एक कलिंगड पोखरले, त्यात मोहरा घातल्या आणि ते व्यापाऱ्याला देऊन राजा म्हणाला, हे घरी घेऊन जा, थंड वाटेल. राजाने एका कलिंगडावर भागवले म्हणून व्यापाऱ्याला वाईट वाटले. पण ते घेऊन तो घरी चालला. इतक्यात त्याला काही वाटसरू भेटले. त्यांना तहान लागली होती. व्यापाऱ्याने ते कलिंगड त्यांना दिले आणि रिकाम्या हाताने तो घरी परतला. काही दिवसांनी बायकोने त्याला परत राजाकडे पाठवले. राजाने विचारले, मागच्या कलिंगडाचं काय केलंस. व्यापारी म्हणाला, वाटसरूंना दिलं. राजाने दुसरे कलिंगड तसेच मोहरा भरून दिले आणि म्हणाला, घरी नेऊन मुलांना खाऊ घाल. पण वाटेत व्यापाऱ्याला एक भिकारी भेटला. त्याला त्याची दया आली आणि त्याने ते कलिंगड भिकाऱ्याला दिले आणि रिकामे हाती घरी गेला. मग बायकोने त्याला तिसऱ्यांदा राजाकडे पाठवले. राजाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, कलिंगडाची काय केलंस. भिकाऱ्याला दिलं. त्याने कपाळावर हात मारला आणि म्हणाला, अरे हतभाग्या, कलिंगडाच्या आत मोहरा होत्या की आता तुला रत्नांनी भरलेलं कलिंगड देतो. ते घरी ने आणि व्यापार सुरू कर. ते कलिंगड घेऊन व्यापारी आनंदाने घरी निघाला. पण वाटेत नदी होती. ती ओलांडताना त्याचा पाय घसरला. कलिंगड पाण्यात बुडाले आणि दिसेनासे झाले. व्यापारी आपले नशीबच खोटे असे म्हणत रडत घरी आला. मग काबडकष्ट करीत जगायचे, नशीब बदलेल तेव्हा बदलेल असा विचार करून तो दिवस कंठू लागला. ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.